त्या दिवशी त्या मुलाच्याच गॅरेजच्या शेजारी एक भली मोठी कार येऊन उभी राहिलेली होती. हा छोटा मुलगा वडिलांचं गॅरेजचं दुकान म्हणून जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा स्वतःसुद्धा त्या गॅरेजमध्ये जाऊन वडिलांना काहीतरी मदत करणारा. जेव्हा एवढी मोठी काहीतरी एकदम वेगळी मस्त कार त्यानं पाहिली ना, तेव्हा त्याला स्वतःला मोह अजिबात आवरला नाही आणि तो अगदी धावत पळत त्या कारजवळ गेला आणि त्या कारला सगळ्या बाजूनी बघू लागला. अगदी त्या कारच्या साईडचे मिरर्स जे होते ना त्याच्यामध्ये स्वतःचा चेहरा बघू लागला. जे केस होते डोक्यावरचे हातानंच तो चांगल्या पद्धतीनं करू लागला. आणि हे सगळं करत असतानाच त्या कारचा मालक कुठून तरी परत आला. त्या मुलाला आपल्या कारला इतक्या छान रीतीनं बघताना पाहून त्या माणसानं विचारलं, खूप छान आहे ना कार? आणि हा मुलगा लगेच म्हणाला, हो खूपच छान आहे, मला खूप आवडली कार. आणि मग त्या गृहस्थानं पुन्हा त्या मुलाला म्हटलं, मला माझ्या भावानं गिफ्ट दिली ही कार. अरे वा, खूपच छान, तुमचा भाऊ तर फार चांगला आहे, त्या छोट्या मुलानं अगदी मनापासून म्हटलं. आणि काय झालं कोणास ठाऊक, पण ह्या माणसाच्या मनात थोडासा वेगळा विचार आला आणि तो त्या मुलाला म्हणाला, तुला सुद्धा वाटतंय ना की तुला सुद्धा असा भाऊ असायला हवा जो तुलाही तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी अशी मर्सिडीज गिफ्ट करेल, वाटतंय ना? आणि त्या मुलानं लगेच उत्तर दिलं. त्या कारकडे त्याची नजर कायम होती. इकडे तिकडे त्या कारचं अगदी परीक्षण त्याचं चालूच होतं आणि ती सगळी कार बघता बघताच तो त्या गृहस्थाला म्हणाला, नाही नाही, मला तसं नाही वाटत आहे, उलट मला असं वाटतं की माझा जो धाकटा भाऊ आहे ना, एक दिवस त्याला मी अशीच मर्सिडीज मी स्वतः गिफ्ट करेन. दृष्टिकोनातला फरक केवढा मोठा की नाही. म्हणजे जेव्हा तो माणूस तसं म्हणाला, एखाद्याला वाटलं असतं आपला अपमान झाला, एखाद्याला वाटलं असतं की खरंच ना मला तसा मोठा भाऊ असायला हवा पण नाही आहे तो, किंवा तो देण्यासारखा नाही आहे वगैरे वगैरे वगैरे, पण हा छोटासा मुलगा त्याच्या डोक्यामध्ये की माझ्या धाकट्या भावाला एक दिवस मी अशीच मोठी कार गिफ्ट करेन, देण्यातला आनंद यालाच म्हणतात का? हॅपीनेस ऑफ गिव्हिंग कदाचित यालाच म्हणत असावेत. आणि याच वेळेस मला वप्पू काळेंची एक कथा आठवते, इतकी सुंदर कथा, त्या कथेचं नावच होतं ॲट युअर सर्विस, तुमच्या सेवेमध्ये. आणि हा कथानायक जो होता ना, तर तो कथानायक काय करायचा माहिती आहे, ज्यांना कुणाला ज्या कोणत्या मदतीची आवश्यकता असेल ती मदत करायचा. कुणाला भाजी हवी असेल हा लगेच भाजीपाला आणून द्यायचा, कुणाला दूध आणण्याची गरज असेल हा दूध आणून द्यायचा. एखाद्या कुटुंबामध्ये आजी आजारी असतील आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायला त्यांची शुश्रूषा करण्यासाठी कोणी नसेल तर हा लगेच जायचा आणि त्यांची सेवा शुश्रूषा करायचा. ॲट युअर सर्व्हिस, त्याचं म्हणणंच ते होतं ज्याला आपण आत्ताच्या भाषेत टॅगलाईन म्हणतो ना, तशा पद्धतीची त्यांची टॅगलाईनच अशी होती, ॲट युअर सर्व्हिस, कोणतंही काम तुम्हाला पडू देत मी तुमच्या सेवेमध्ये हजर आहे. आपल्याला असं आपल्या धावत्या कामांमध्ये किंवा धावपळीच्या सगळ्या ह्या जगामध्ये प्रत्येकाच्या मदतीला जाणं कदाचित शक्य नसेलही, पण आपल्याला जेव्हा जेव्हा शक्य असेल किंवा थोडासा अधिक प्रयत्न केला, थोडासा अधिक वेळ दिला, थोडी जास्त एनर्जी खर्च केली आणि त्याच्यामुळे जर कुणाचं भलं होत असेल तर आपण नक्कीच करायला हवं की नाही. आणि मग हे हॅपीनेस ऑफ गिव्हिंग जे आहे ते आपल्याला सुद्धा अनुभवता येईल बरं का? त्या गाण्यात सुद्धा म्हटलंय ना की हम ना सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे की या क्या है अर्पण. सो मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही सर्वांनी सुद्धा अशा वेळेस कुणाला ना कुणाला तरी मदत केलेली असणारच आहे, जेव्हा त्यांना मदतीची नितांत गरज होती आणि तुम्ही तातडीनं त्यांच्या मदतीसाठी धावून केलात. तुमच्या आयुष्यातले असे प्रसंग ज्याच्यामुळे बाकीचे लोकही भारावून गेले ते ऐकायला वाचायला आम्हालाही नक्की आवडतील बरं का? म्हणूनच असे प्रसंग तुमच्या आयुष्यातले खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवायचे आहेत. आम्ही वाट पाहतोय तुमच्या कमेंट्सची. आणि हो, तुम्हाला जर वेगळ्या कोणत्या विषयावरसुद्धा व्हिडिओ तयार करणं आवश्यक आहे असं वाटत असेल तर ते विषयसुद्धा किंवा तुमच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत तेसुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. थँक्यू. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि हो, पाहत रहा जेन नेक्स्ट, एक पाऊल उद्याची चाहूल.